नमस्कार, मी राजेंद्र साळोखे. इफोरने खेळला जाणारा एक सेंटर गेम म्हणून सुद्धा गेम आहे, त्याची आपण आज माहिती घेणार आहोत. सेंटर गेम असा होतो, E4 E5 नंतर D4 E×D4 हा इथे सेंटर गेम संपतो. C21 त्याचा कोड आहे. ह्याच्यानंतर जे साधारण मूव्ह करण्यासारख्या असतात, हां, त्या आपण पहिल्या बघतो आहे. NF3 एकदम स्टँडर्ड मूव्ह आहे. त्याच्यानंतर C3 सुद्धा आहे की पॉनला डायरेक्ट थ्रेट दिली जाते. त्याच्यानंतर Bishop to D3 आहे, म्हणजे बिशप डेव्हलप केला आणि पॉनला अडथळा आणला. नंतर Bishop C4 सुद्धा काही वेळा घेतला जातो, हे पण स्टँडर्डपैकीच आहे. नंतर Knight D2 खेळला जातो, पण हा या काळ्या ज्या बिशप आहे याला ब्लॉक करतो, त्यामुळे फारशी एवढी ते चांगली म्हटली जाणार नाही. Queen×D2 D4 सुद्धा स्टँडर्ड मूव आहे, पण क्वीन साधारणतः लवकर बाहेर काढू नये गरज नसेल तर. Knight E2 एक आहे, ते पांढऱ्या बिशपला ब्लॉक करतोय. Bishop B5 काय जण खेळतात, हां, ह्याला नंतर थ्रेट दिलं की त्याला पळावं लागणार आहे तिथनं. Bishop F4 काळा बिशप डेव्हलप केला जातो, म्हणजे काळ्या स्क्वेअरवरचा पांढरा बिशप. Bishop E2 खेळला जातो आणि Queen×D3 खेळून याला इथे ब्लॉक केलं जातं. हे अर्ली डेव्हलपमेंट ऑफ क्वीन, म्हणजे फारशी काय मूव चांगली समजली जात नाही, पण ह्या पॉसिबिलिटीज आहेत, खेळणारे असतात खेळणारे. परत एकदा आपण फास्ट काही त्या मूव्स थोड्या पुढे नेलेल्या आहेत. E4 E5 E×D4 Knight F3 C4 Bishop to C4 आणि B5 याला कायसेरिट्स्की व्हेरिएशन असं म्हणतात. ते इथं पुरं होतं. त्यानंतर E4 E5 D4 E×D4 F4 खेळलं जातं, याला हॅलास गॅम्बिट म्हणतात सेंटर गेममधलं. आता जे काय पॉन पुढे आणले, गॅम्बिटला आत्ताच काय दिलं असं नाही, पण आणून ठेवलं आणि कॅसल पण तो आपला डिस्टर्ब करून घेतो इकडचा. पण स्टँडर्ड मूवपैकी ते आहे. E4 E5 D4 E×D4 आणि C3 याला डॅनिश गॅम्बिट असं म्हणतात. हां, C21 कोड आहे. सेंटर गेममधलाच प्रकार जरी असला तरी डॅनिश गॅम्बिट या नावानेच ओळखला जातो. सेंटर गेममधलं डॅनिश गॅम्बिट असं नाही आहे ते. E5 D4 E×D4 सेंटर गेम, C3 डॅनिश गॅम्बिट, D×C3 Bishop to C4 C×B2 आणि तो पार अगदी B2 पर्यंत पॉन मारू देतो. नंतर बिशपनी ते क्रॉस करतो आणि हा Queen E7 ला घेतो. Queen to E7 इथपर्यंत या मूव्ज होतात. दोन पॉन पांढऱ्याचे गेलेले, दोन पॉन लॉसमध्ये, पण तो जाऊ देतो. याला चिगोरिन डिफेन्स म्हणतात, डॅनिश गॅम्बिटमधला चिगोरिन डिफेन्स. दुसरं E4 E5 E×D4 C3 D×C3 Bishop C4 C×B2 हे असं मारूनच दिलं जातं. हे दोन व्हेरिएशन्स, Bishop×B2 आणि हा D5 खेळतो. हा, याला श्लेस्टर डिफेन्स म्हणतात. डॅनिश गॅम्बिटमध्ये आपण आलो, म्हणजे सेंटर गेमच्या जागी त्याला डॅनिश गॅम्बिटच असं म्हणतात. सुरुवात सेंटर गेमने होते. E4 E5 D4 E×D4 C3 आणि D5,
हा याचा इथे त्या मारल्यामुळे डबल पॉन झालेला आहे, तो पुढे घेऊन या डी फायला याला थ्रेट देतो. दुसरा आहे ई फोर, ई फाय, डी फोर, ई क्रॉल डी फोर, क्वीन क्रॉल डी फोर, हे मी दाखवलं सेंटर गेमच आहे हा. नंतर डी फोर, ई क्रॉल डी फोर, क्वीन क्रॉल डी फोर आणि नाईट सी सिक्स आणून तो क्वीनला थ्रेट देतो, ही त्याच्या पुढची एक चाल आहे. ही व्हेरिएशन्स आहेत म्हणून मी ते दाखवली. आता आपण काही खेळ बघूया. हे एमॅन्युअल रा लास्कर आणि टाफ्ट यांच्यामध्ये झालेला गेम आहे. ई फोर, ई फाय, डी फोर, ई क्रॉल डी फोर, नाईट एफ थ्री, सी फाय, बिशप टू सी फोर, बी फाय, बिशप टू डी फाय, या रुकला डायरेक्ट थ्रेट आहे. नाईट सी सिक्स, सी थ्री, नाईट एफ सिक्स, सी क्रॉल डी फोर, नाईट क्रॉस डी फाय, ई क्रॉल डी फाय, नाईट क्रॉस डी फोर, नाईट क्रॉस डी फोर, सी क्रॉल डी फोर, क्वीन क्रॉस डी फोर, क्वीन टू ई सेवन अँड चेक सरळ, किंग टू डी वन त्याने हलवला आणि कॅसलची त्याची फॅसिलिटी गेली आहे. पण या खेळामध्ये पांढराच खेळाडू शेवटी जिंकलेला आहे. क्वीन टू बी फोर, रूक टू ई वन चेक, किंग डी एट, त्याचा पण किंग हल्ला, दोघांनाही कॅसलची फॅसिलिटी गेली. बिशप जी फाय अँड चेक, किंग सी सेवन, बिशप एफ फोर अँड चेक, किंग बी सेवन, क्वीन टू ई थ्री, एफ सिक्स, नाईट सी थ्री, ए सिक्स, क्वीन टू डी टू, बिशप डी सिक्स, बिशप क्रॉस डी सिक्स, क्वीन क्रॉस डी सिक्स, नाईट ई फोर, क्वीनला थ्रेट, क्वीन बी सिक्स, रुक टू सी वन, एफ फाय, नाईट टू सी फाय अँड चेक, किंग टू ए सेवन, रुक टू ई सेवन, क्वीन डी सिक्स, नाईट क्रॉस डी सेवन, बिशप क्रॉस डी सेवन, रुक सी सिक्स, क्वीन क्रॉस ई सेवन, क्वीन टू ई थ्री अँड चेक, क्वीन टू सी फाय. आता हा किंग कुठेही हलवला तरी तो त्याच्यावर चेकमेट होतो आहे. मेट अवॉइड करायला एक मूव आहे, ते पहिले आपण मेट कसा झाला आहे बघूया. बघा किती दोन मूवमध्ये मेट आहे. क्वीन क्रॉस सी फाय, किंग बी सेवन आणि क्वीन टू बी सिक्स आणि चेकमेट. या पोझिशनला जेव्हा होता इथे, तेव्हा क्वीन क्रॉस ई थ्री जर याने केला असं, हे बघा क्वीन टू ई थ्री आणि चेक दिलाय पांढऱ्याने, चेक दिलाय, तरी क्वीनच मारून टाकले असती तर हा मेट अवॉइड झाला असता. पण त्याने तसं केलं नाही. पुढचा आपण गेम बघूया. ई फोर, ई फाय, हा जोसेफ हेनरी ब्लॅकबर्ने आणि स्टाईन कोहलर यांच्यामध्ये झालेला आहे. डी फोर, ई क्रॉल डी फोर, सी थ्री, डी फाय, ई फाय, डी क्रॉस सी थ्री, नाईट क्रॉस सी थ्री, बिशप बी फोर, क्वीन टू ए फोर, चेक, नाईट सी सिक्स, बिशप बी फाय, क्वीन क्रॉस सी थ्री, सॉरी बिशप क्रॉस सी थ्री, बिशप क्रॉस सी थ्री, बिशप क्रॉ बी क्रॉस सी थ्री, बिशप डी सेवन, एफ फोर, नाईट ई सेवन, नाईट एफ थ्री, कॅसल कॅसल, ए सिक्स, बी क्रॉस
c6, b cross c6, queen to c2, bishop d7, bishop a3, rook e8, knight d4, b6, fy, knight c6, knight cross c6, b cross bishop cross c6, rook e1, bishop b5, rook f3, c5, f6, g6, queen to d2, rook e6, rook h3, king h8, queen h6, queen g8, queen g5, rook e8, double kela rook tane, rook h6, bishop c4, bishop c1, d4, rook e4, bishop to d5. आता या पोजिशन कडे जरा लक्ष देऊन बघा, कारण हे महत्त्वाची पोजिशन आहे. या पोजिशन कडे नंतर आपण परत येऊया. रूक टू h4, रूक क्रॉस e5, रूक क्रॉस h7, क्वीन क्रॉस h7, रूक क्रॉस h7, किंग टू g8. आता जर किंग मारला असता त्याने, समजा किंग क्रॉस h7 केला असतं, तर क्वीन h6 आणि चेक, किंग g8 आणि क्वीन g7 आणि चेकमेट असा झाला असता. त्यामुळे त्याने रूकला मारलं नाही, इथे किंग g8 वर घेतला, रूक h8 चेक, किंग क्रॉस h8, क्वीन h6 अँड चेक, किंग g8, शेवटी तेच झालं, क्वीन g7 आणि चेकमेट. आता मागे मी ज्या पोझिशनमध्ये म्हटलं होतं 27व्या मूवकडे आपण येतोय, हा रूक e4 ही पोझिशन होती. इथे त्याने काय केलं, रूक h4, रूक f4, 27 ब्लॅक काय खेळा, बिशप टू d5 खेळाय, आणि याला थ्रेट देण्याचा काय संबंध नाही, हाती सरळ इकडे जातोय. हे केल्यामुळे त्याच्यावर मेट ओढवला, त्याऐवजी त्याने सरळ म्हणजे रुक क्रॉस e5 हे केलं असतं, तर तो मेट अवॉइड झाला असता, मेट अवॉइड झाला असता. कदाचित आत रुक त्याचा हेने मारला, तरी इथे जो डबल फोर्स आहे तो त्याला आणता आला नसता. म्हणजे ही पोझिशन आहे जिथे मेट अवॉइड करायला संधी होती. दुसरा गेम बघूया, हा फेलेज सी आणि जिमेनो ओटीओ यांच्या दोन प्लेयरमध्ये झालेला आहे. e4 e5 d4 e क्रॉस d4 f4 हा आता हॅलॅस गॅम्बिट, जे मला वाटतं ह्याचा एक गेम पूर्वी बघितला आपण, d5ला घेतला याने, e5 बिशप टू b4, नाईट d2, नाईट e7, नाईट f3, नाईट f7, बिशप d3, c5, a3, नाईट टू e3, क्वीन टू e2, c4, आता जर बघा, म्हणजे या म्हणजे पुढची त्यांनी मूव ॲक्च्युली नाईट क्रॉस d4 केले, पण समजा बिशप क्रॉस d2 केला असतं हे, क्वीन टू e2 इथे घेतल्यानंतर बिशप क्रॉस d2 त्याने केलं असतं, तर बिशप क्रॉस d2 हा करतोय आणि c4, तर c4 केल्यामुळे
पांढरा बिशप ट्रॅप झाला आहे का बघा, पांढरा बिशप ट्रॅपच झाला. इथे झाला तर जातो, इथे झाला तर झालो, इथे झाला तर जातो, अशी पोझिशन निर्माण झाली असती. परंतु याने क्वीन ई टू खेळल्यानंतर याने नाईट क्रॉस डी फोर केलं, सी क्रॉस डी थ्री केलं, क्वीन क्रॉस ई थ्री केलं, बिशप क्रॉस डी टू अँड चेक, बिशप क्रॉस डी टू, डी क्रॉस सी टू. कुठपर्यंत पॉन त्याचा सातव्या रँकला पोहोचलं आहे बघा, कॅसल, क्वीन टू बी सिक्स, एफ वाय, नाईट सी सिक्स, बिशप सी थ्री, नाईट क्रॉस डी फोर, बिशप क्रॉस डी फोर, क्वीन टू एच सिक्स, क्वीन टू डी थ्री, कॅसल, क्वीन क्रॉस सी टू, जी सिक्स, ई सिक्स, एफ क्रॉस ई सिक्स. पांढरा जिंकलेला आहे याच्यामध्ये, आता लक्षात घ्या. एफ क्रॉस जी सिक्स, बिशप डी सेवन, क्वीन सी सेवन, बिशप बी फाय. ही पोझिशन आता लक्षात घ्या की या पोझिशनमध्ये हा बिशप बी फाय चुकीचा खेळल्यामुळे याच्यावर मेट ओढवलेला आहे. याने या हत्तीला थ्रेट द्यायचा प्रयत्न केला, पण झालं काय, जी क्रॉस एच सेवन इकडे झालं, क्वीन क्रॉस एच सेवन, क्वीन टू जी थ्री अँड चेक, क्वीन टू जी सिक्स, आणि क्वीन क्रॉस जी सिक्स आणि चेकमेट. जर मध्ये आणली तरी काय उपयोग नाही, इथे बिशप आहे म्हणजे क्वीन इकडेच आणावी लागणार आणि ती मारली जाणार आहे इकडे आणि मेट. आता इथे जसं मी म्हटलं की यांनी जे बिशप टू बी फाय इथे खेळला आणि हत्तीला थ्रेट दिली, ही चूक झाली. त्याऐवजी त्यांनी एच क्रॉस जी सिक्स करून हे मारूनच टाकायला पाहिजे होतं, म्हणजे इकडून जी थ्रेट आली त्याला ती आली नसती. पॉन मारल्यामुळे तो चेक लागला. हां, त्यांनी हे पॉन मारून टाकलं जी क्रॉस एच सेवन, ते अवॉइड झालं असतं. एच क्रॉस जी सिक्स करायला पाहिजे होतं त्याने. आता अजून एक गेम आपण बघूया निदान. ई फोर, ई फाय, डी फोर, ई क्रॉस डी फोर, सी थ्री, डॅनिश गॅम्बिट, डी क्रॉस सी थ्री, बिशप सी फोर. डॅनिश गॅम्बिटमध्ये इथे दोन पॉन पांढरा जाऊ देतो आपले, सी क्रॉस बी डी बी टू, आणि मग बिशपने ते मारतो आणि क्वीन टू ई सेवन. हां, याला डॅनिश गॅम्बिटमधला चिगोरिन डिफेन्स असं म्हणतात, किंवा कॉलेज डिफेन्स असं सुद्धा म्हटलेलं आहे त्याला. नाईट डू डी टू, डी सिक्स, नाईट एफ थ्री, नाईट सी सिक्स, याच्यामध्ये पांढरा जिंकलेला आहे. पांढरा कॅसल, बिशप ई सिक्स, क्वीन टू बी थ्री, नाईट ए फाय, क्वीन टू बी फाय चेक, नाईट सी सिक्स, क्वीन क्रॉस बी सेवन, रूक टू बी एट, क्वीन क्रॉस सी सिक्स. काय वेळा पॉन जाऊ देणं पण फार महागात पडते, याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आता दरवेळी असं नाही का, उलटा ट्रॅपसुद्धा होऊ शकतो, क्वीनने आपण मारायला जातो, अशी पण उदाहरणं आहेत. पण बऱ्याच वेळा असं होतं की जे बी सेवनचं पॉन आहे ते मारायला जातो आणि बाजी पलटते. क्वीन क्रॉस सी सेवन, रूक क्रॉस बी टू, रूक टू बी वन, रूक बी सिक्स, क्वीन क्रॉस ए सेवन, रूक सी सिक्स, रूक सी वन, क्वीन टू डी एट, रूक टू बी एट, रूक सी एट, बिशप क्रॉस एफ सेवन. म्हणजे याला त्यांनी डिफ्लेक्ट केला, राजाला तिथून बाजूला केला त्यांच्या प्रोटेक्शनमधनं. किंग क्रॉस एफ सेवन, रूक क्रॉस सी एट, दुसरा रूक आला तिथे. क्वीन त्याने ई सेवनला घेतली, तो
माऱ्याच्या भानगडीत पडला नाही, माऱ्याच्या भानगडीत पडू शकत नाही कारण हा बिशप काढू शकत नाही, तो बिशप पिन होता, हा बिशपने मारू शकत नाही. तो क्वीन ई सेवनला घेतली, रुक क्रॉस F8, आणि ह्याच्यानंतर हा काय खेळला की क्वीन क्रॉस F8 खेळला. हे जरा आता पोझिशन लक्षात ठेवा कारण ह्यामुळे तो मेट उद्भवला त्याच्यावर. क्वीन क्रॉस F8, क्वीन क्रॉस D7, क्वीन टू E7, क्वीन F5 चेक, क्वीन F6, रुक टू B7 चेक, नाईट E7, नाईट टू G5 चेक, किंग G8, रुक टू B8 चेक, नाईट टू C8, काय रुक क्रॉस C8 चेक, क्वीन टू D8 आणि रुक क्रॉस D8 आणि चेकमेट, असा त्याच्यावर चेकमेट झालेला आहे. आपण या पोझिशनला होतो, इथे त्याने चेक दिला होता आणि ह्याने क्वीन क्रॉस F8 ते केलं. त्याच्याऐवजी राजा जर हलवला असता, त्याने त्याला राजा बाहेर आणणं पसंत नव्हतं, पण राजा जर G6ला हलवला असता तर मात टळली असती. तर अशा तऱ्हेने आपण हे सेंटर गेम बघितला, कशा तऱ्हेने खेळला जातो, त्यातले काही गेम्स बघितले. धन्यवाद बघितल्याबद्दल. अजून चालू आहे, जरा स्लो चालू आहे, मध्ये मी जरा गावी गेलो होतो बरेच दिवस आणि स्लो चालू असायचं कारण आता यूट्यूबने जरा मॉनिटायझेशन पण बंद केलं. 1000 सबस्क्रायबर पाहिजे, तर कृपया जे बघणारे असतील आणि सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.